कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. ए का बोलवलं? वाह यार, ग्रेट जॉब टॅमी. तू तू दिसतेस तितकी पण डम नाहीयेस. काय कमाल बॅटिंग केलीस तू बाहेर. त्या स्टुपिड पारूला घराच्या आत पण नाही येऊन दिलंस, आणि वरून सासू मॉमच्या मनात तिच्याबद्दल खूप सारं विष पण पेरलंस. व्हेरी वेल डन. तर आता अजून एक काम कर, हा ज्यूस घे आणि आदित्यला नेऊन दे, आणि मेक शुअर तो लगेच पिऊन टाके. ओके, ज्यूस लगेच? का काय आहे त्यात? या ज्यूसमध्ये एक स्पेशल मेडिसिन आहे ज्यामुळे आदित्यला खूप फीवर येईल. तो मेजर आजारी पडेल, म्हणजे इतका आजारी पडेल की आपल्याला दिसताना दिसेल as if he is dying, मरणार आहे तो. पण मरणार नाही ना तो. नाही का मरणार वगैरे नाहीये, हां पण एकदम डेंजर आजारी पडेल. आणि मग येईल तो मोमेंट ज्याची मी खूप वाट बघते. त्या स्टुपिड पारूची जागा घ्यायची अपॉर्च्युनिटी मला मिळेल, मी आदित्याची सेवा करेन, त्याच्यासाठी स्पेशलिस्ट डॉक्टर्सची टीम बोलवेन, त्याला ना असं मरणाच्या दारातून वाचवे, आणि मग आपल्या द ग्रेट अहिल्यादेवी किर्लोस्कर अँड माय बिलव्हड सासू मॉम माझ्या उपकाराखाली राहतील. त्यानंतर मी या घरावर एकटी राज्य करेन. ए माझं पण आहे. हा ओके ओके, तुझं आणि माझं राज्य असेल. शेवटी यू आर माय पार्टनर इन क्राईम. घे आदित्य आलेच. आदित्य बरं वाटतंय का? पाय कसं आहे? आणि बरं बरं, हे घे हा ज्यूस पिऊन घे पटकन. नाही नको मला ज्यूस. अरे असं कसं, उपाशी राहणारस का तू? हे बघ, एकतर तू आजारी आहेस आणि आजारपणात असं मोकळ्या पोटाने राहणं बरं नाही रे. ते काय नाही, मी अजिबात ऐकणार नाहीये तुझं. ज्यूस पिऊन घे पटकन, बरं वाटेल तुला. नकोय मला, एकतर थंड आहे तो, मला नाही जाणार. आदित्य बहिणींनी बनवलाय रे तुझ्यासाठी हा ज्यूस, आणि मला सांगितलं सुद्धा दामिनी ज्यूस थंड आहे, पण आदित्यला पूर्ण संपवायला सांग. तुलाच बरं वाटेल ना रे. हे बघ, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की तू लवकरात लवकर बरा होऊ दे, आणि त्यातल्या त्यात मला जास्त वाटतंय कारण तुझ्या ह्या वेदना आहेत ना, या बघवत नाही आहेत रे मला. प्लीज गुड बॉय. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.